बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या पितृ पंधरवडा चालू आहे म्हणजेच आपले पितर त्यांच्या लोकातून इथे धर्तीवर आपल्या आपल्या आप्तजनांच्याकडनं तर्पण करून घेण्यासाठी या धर्तीवर उतरले आहेत बापूजींनी या संदर्भात एक हिंदी व्हिडिओ बनवला होता ज्याचे नाव होते लाईफ आफ्टर डेथ त्याच हिंदी व्हिडिओमधून आजचा आपला विषय आपण या संदर्भात घेतलेला आहे व्हिडिओचे शीर्षक आहे तेरावी केल्याने मृतक आत्म्याला खरंच लाभ होतो का सर्वात आधी बापूजी आणि माजींना अभिवादन करत आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत मृत्यू झाल्यानंतर मृतक व्यक्तीच्या अंतिम संस्कारानंतर तेरा दिवसांच्यापर्यंत निरनिराळे विधी केले जातात हे आपण जाणताच तेराव्याला ब्राह्मणांना भोजन दिले जाते आणि या तेरा विधींनी आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते अन्यथा तो आत्मा भटकत राहतो अशी धारणा आहे म्हणूनच अंत्यसंस्कारानंतर दहावा आणि तेरावा असे दिवसांचे विधी पार पाडले जातात आणि हे भारतातच नाही तर जगभरात करतात त्याला डेथ सेरेमनी असं म्हणतात पण वास्तवामध्ये या विधींना खरंच काही अर्थ आहे का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आता अनंतभाई बापूजींना परमशांती म्हणत अभिवादन करतात बापूजीसुद्धा परमशांती म्हणत आशीर्वाद देतात भैया पुढे बापूजींना विचारतात की कि इंडोनेशिया किंवा इतर ठिकाणी स्पेशल डेथ सेरेमनी करतात तर त्याने काही मदत होते का बापूजी यावर उत्तर देतात की बघा जो आत्मा या शरीरातून आधीच गेलेला आहे त्याची डेथ सेरेमनी केल्यामुळे तो आत्मा हलका होऊन जातो की चला आता मला हे विसरलेले आहेत डेथ सेरेमनी म्हणजे हलके होऊन जाणे त्यांची माझ्यासोबत अटॅचमेंट नाही आहे असे मृत्यूनंतर जेव्हा त्या आत्म्याना तेरावी बारावी करतात तेव्हा सांगितले जाते की आता तुम्ही इथून निघून जा अनंतभाई यानंतर बापूजींना खूप महत्त्वपूर्ण प्रश्न विचारतात की काय हे असे केले पाहिजे का बापूजी म्हणतात की हो केले पाहिजे ना याने आत्म्याना मुक्ती मिळेल अनंत भैया म्हणतात की पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच केले पाहिजे का फक्त बापूजी म्हणतात ज्यांचा विश्वास आहे ते तर करतीलच अनंत भैया पुढे विचारतात की जे महाज्ञानी आत्मे आहेत त्यांना तर याने काही फरक पडणारच नाही ना बापूजी उत्तर देतात की ज्ञानी आत्म्यांना तर काय आहे की एका दिवसामध्येच कर्मबंधन संपवतील जसे हे शरीर सोडले की मग सरळ ते वरील लोकांमध्ये जातील ब्रह्मज्ञानी तर सरळ परमधामामध्ये जातील अनंतभाई पुढे विचारतात की ज्यांनी पाप जास्त केलेले आहे त्यांच्यासाठी जास्त सेरेमनी करा असा अर्थ झाला का मग बापूजी म्हणतात की जे आत्मे कर्मबंधनांमध्ये फसलेले आहेत त्यांच्यासाठी तर सेरेमनी करतच राहतात ना प्रत्येक वर्षी खूप वेळा प्रत्येक वर्षी कबरीवरती जाऊन करत नाहीत ना अनंत भैया म्हणतात की ती वेगळी गोष्ट आहे पण जे मृत्यूच्या जवळ आलेले आहेत त्यांची गोष्ट करत आहे मी बापूजी म्हणतात अशाच सेरेमनी खूपसे आदिवासीसुद्धा साजरे करतात ना अनंत भैया पुढे विचारतात की त्याने उपयोग होतो की नाही हा खरा प्रश्न आहे त्या आत्म्यांना यामुळे संतोष मिळतो का बापूजी यावर मार्मिक उत्तर देतात की हो त्या आत्म्यांचा सुद्धा विश्वास असतोच ना त्यांची मान्यता असते जसे आपण बारावी तेरावी करतो ना पण जर आपण केली नाही तर मग त्या आत्म्यांना वाटेल की माझी बारावी केली नाही तेरावी केली नाही माझ्याबद्दल माझ्या घरच्यांना काही भावनाच नाहीत कारण त्यांच्यासोबत सूक्ष्म सुद्धा खूप आत्मे असतात जेव्हा आपण बारावी तेरावी साजरी करतो आणि समजा पाचशे हजार जणांना जेऊ खाऊ घालतो बारावी आणि तेरावीमध्ये तर त्यांच्यासोबत जे सूक्ष्म जगातले पाचशे हजार आत्मे असतात ते त्या जेवण करणाऱ्या लोकांमध्ये प्रवेश करून आपल्या इच्छा करून घेतात आपली भूक भागवून घेतात आणि जे हे विधी करणारे आपतेष्टा आहेत त्यांनासुद्धा आराम मिळतो की चला आपण पाचशे आणि हजार जणांना खाऊ घातले अनंत भैया पुढे म्हणतात की याच्यावर आधारितच माझा एक प्रश्न आहे की हॉन्टेड लोकेशनमध्ये जे आत्मे फसलेले आहेत समजा की कुणी पॅलेसच्या आतमध्ये शंभर दोनशे भूतं राहतात अशी हॉन्टेड लोकेशन्स ही सध्या वाढत आहेत जिथे भूत प्रेतांचा अड्डा आहे तर त्यांचीसुद्धा अशा पद्धतीने सेरेमनी केली तर ते मुक्त होतील का बापूजी म्हणतात की हो जेव्हा त्यांना ब्रह्मज्ञान ऐकवले जाईल तेव्हा ते मुक्त होतील जर त्यांना ज्ञान ऐकवले तर नक्कीच ते मुक्त होतील म्हणूनच आपण आपल्या लोकांना सांगतो ना की रात्रीचे अगदी सूक्ष्म आवाजात माझे ज्ञानाचे व्हिडिओ चालू ठेवा मग सूक्ष्म जगतवाले आत्मे तुमच्या आसपास जे असतील ते हे ज्ञान ऐकतील आणि आपोआपच ज्ञानाने त्यांचा उद्धार होईल कुठलाही आत्मा असो भूतप्रेत असो मनुष्य असो कोणत्या पण आत्म्याचा या ज्ञानाने नक्की उद्धारच होणार आहे कारण ते पण आत्मे आहेत आणि आपण पण आत्माचं आहे ना आपले ज्ञान ऐकून त्यांना आपण वरच्या लोकांमध्ये गती केली पाहिजे याचे ज्ञान होईल मग ते विष्णुपुरीमध्ये जातील शिवपुरीमध्ये जातील परमधामामध्ये जातील जो तुमचा विश्वास आहे त्यानुसार तुम्ही ज्या देवतांना मानत असाल त्यांच्या लोकांमध्ये तुम्ही जाल आणि जर बेहदचा आत्मा असेल तर तो आपल्या बेहदच्या विमानामध्ये जाईल त्याच्या परमपित्याला आठवण तर, परम तर बेहदचे आत्मे हे बेहदच्या परमपित्याला आठवतील आणि वर विमानामध्ये ते जाऊन बसतील जे तिथे उभेच आहे मग तिथे तुम्ही सुद्धा जाल आपापल्या विमानामध्ये बसाल कारण हा ज्ञानाचा जमाना आहे ना आता अशा आत्म्यांना सोडवले पाहिजे पण त्या लोकांना माहीतच नाही ना की आत्म्यांना कसे मुक्त करावे आधी तर मंत्रविद्या होती ना हिंदूंमध्ये मंत्र म्हटले जायचे मग त्या मंत्रातली शक्ती त्या आत्म्याला मिळायची आणि त्यांची सद्गती व्हायची ते पुनर्जन्माना सद्गती म्हणायचे बापूजी यावर उत्तर देतात की हो त्या आत्म्याची सद्गती झाले असे तेव्हा मानायचे अनंत भैया पुढे म्हणतात की पण वास्तवामध्ये तर असे नाही ना परलोकामधील वरील लोकांमध्ये जाणे ही सद्गती झाली नाही यावर बापूजी म्हणतात की सदगतीचे कसे आहे तर स्वर्गामध्ये सुद्धा सद्गती म्हटली जाते महर लोकामध्ये पण जाऊन तपस्या करावी लागते मोठमोठे महर्षी जिथे आपला आश्रम उभारून आहेत तिथे बसलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या आत्म्यांना ते ज्ञान देत आहेत समजावत आहेत अशा महर लोकामध्ये मोठमोठे महर्षी आहेत महर लोक जनलोक तपलोकामध्ये सुद्धा खूपसे मुनी तपस्या करत आहेत त्याच्यापुढे सत्य लोक आहे तर मग तिथे सत्याचे ज्ञान होते आणि मग पुढे ब्रह्मलोकांमध्ये आत्मे जातात ब्रह्मदेवानी जे सात लोक बनवलेले होते ते सात लोक हे वरती आहेत ना आणि मग शेवटी ब्रह्मापुरीमध्ये लोक जातात पुढे विष्णुपुरी शिवपुरी आणि परमधामामध्ये सुद्धा जातात तर त्यासाठी ज्ञान हवे ना आत्म्यांमध्ये शक्ती असली पाहिजे कर्मातीत अवस्था पाहिजे जेव्हा ज्ञान होते तेव्हा मग तुम्ही भावातीत बनता मग गुणातीत बनता कर्मातीत बनता तर कर्मातीत बनण्यासाठी आत्म्यांना भावातीत होणे गरजेचे आहे या भावनांच्या जगापासून पलीकडे सत्व रजतम यांच्या पलीकडे त्रिगुणातीत होऊन मग तुम्ही शिवपुरीमध्ये जाल पुढे परमधामामध्ये जाल तर हे सर्व नॉलेज असले पाहिजे ना हा विज्ञानाचा तसेच ज्ञानाचा काळ आहे म्हणून तर बेहदचे ज्ञान इथे दिलेले आहे आपले चॅनल आहे परमशांती मोटिवेशन अँड मेडिटेशन आणि त्यावर बेहदच्या परमज्ञानाचा दहा दिवसांचा एक कोर्स आहे तर तो कोर्स तुम्ही जरूर करा त्याच्यामध्ये बेहदच्या ज्ञानाचे सर्व सिलेबस कवर केलेले आहेत की आत्मा नष्टोमोहा कसा बनू शकतो भावातीत कर्मातीत गुणातीत कसा बनू शकतो आणि पुढे आपल्या परमधामामध्ये कसा जाऊ शकतो आपले स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि परमधामामध्ये निराकारी शरीर या सर्वांचे ज्ञान दिलेले आहे म्हणून आजच्या जगामध्ये ज्ञानाची आवश्यकता आहे म्हणूनच या सूक्ष्म जगताचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे काही जण तर आत्म्यांना मानतच नाहीत आणि जे आत्मे लाईफ आफ्टर डेथ मानत नाहीत ते जास्त पीडेचा अनुभव करतात आणि मग औषधांचा डोस घेतात बरेच लोक तर मानतच नाहीत ना केवढे पण आजारी असोत किती पण औषधं खाऊ शकतात पण त्याचा परिणाम होत नाही कारण त्यांच्यामध्ये भूत बसलेले असते मग औषधाचा परिणाम होईलच कसा केवढ्या पण मोठ्या डॉक्टरांच्या जवळ जा पण त्या औषधाचा काही परिणाम होत नाही ते मग ऐकतच नाहीत ना तुम्ही ओझ्याला बोलवा तांत्रिकांना बोलवा भूत बाहेर काढा मग तो आत्मा ठीक होऊन जातो आता अनंत भैया म्हणतात की आता हा प्रश्न आहे की काय वास्तवामध्ये कोण्या आत्म्यामध्ये प्रवेश केला कोण्या शरीरामध्ये कोणी प्रवेश केला तर त्यांना औषधाचा परिणाम होणारच नाही का बापूजी म्हणतात की नाही परिणाम होणार नाही कारण ते आत्मी पॉवरफुल असतात ना मग इफेक्ट कसा होईल काही कमजोर भूत प्रेत असतात मग बेशुद्ध व्हायची औषधं खाल्ली की टेम्पररी शुद्धी येते किंवा गुणसुद्धा दिसतो पुढे अनंतभाई म्हणतात की जसे कुणी जास्त वेड्यासारखे करतात तर मग त्यांना बेशुद्ध होण्याची इंजेक्शनं दिली जातात बापूजी म्हणतात की जेव्हा बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन लावले तर टेम्पररीली तो आत्मा बाहेर निघून गेला पण काही कालावधीनंतर तो परत प्रवेश करेल ना त्या शरीरामध्ये अनंतभाई पुढे म्हणतात की दोन हजार सोळामध्ये आपण द गोस्ट वर्ल्ड एक्सपोज याचे तीन भाग बनवलेले होते ते तुम्ही जरूर ऐका बघा भूतांच्या जगाविषयी त्यावर खूप जबरदस्त गोष्टी सांगितलेल्या होत्या पण आज जरा नवीन गोष्टींवर आपण चर्चा करत आहोत सहा सात वर्षांपूर्वी खूप सारे व्हिडिओज आपण केलेले होते लाईफ आफ्टर डेथ याचे सुद्धा दोन पार्ट्स आपण बनवले होते त्यांना सुद्धा साठ ते सत्तर हजार लाईक आलेले आहेत सत्तर ते ऐंशी लाख लोकांनी ते भाग पाहिलेले आहेत खूप लोकांनी खूप पसंत देखील केलेले आहेत तर आपण पुन्हा आपल्या विषयाकडे वळूयात की जर अशा लोकांची सेरेमनी केली तर बापूजी म्हणतात की डेथ सेरेमनी करणे हा तर रिवाज आहे ना जर केला नाही तर तो मृतक आत्मा आहे तो दुःखी होतो अनंत भैया म्हणतात की बापूजी आपण आधी चर्चा केली होती की ज्या आत्म्यांचा आपल्या धर्मामध्ये विश्वास आहे त्यांनी डेथ सेरेमनी केली त्याची प्रोसिजर केली तर त्यांना राहत मिळते किंवा आराम मिळतो शांती मिळते आता कॉन्शियसनेसची चर्चा करूयात जसे डॉक्टर दीपक म्हणतात की जी आपली कॉन्शियसनेस आहे जी पण चेतना आहे ती रिसायकल होत असते ती नव्याने बनत असते तर याबद्दल आपले काय विचार आहेत जसे विज्ञान पण म्हणते की मृत्यूनंतर ही संपून जाते कारण ते आत्म्याला मानतच नाहीत ना तर कॉन्शियसनेसवरती अटकलेले असते तर काय आत्मा किंवा कॉन्शियसनेस रिसायकल होते किंवा पुन्हा बनते का चांगली बनते का किंवा स्वर्गामध्ये गेली तर अजून चांगले किंवा नरकामध्ये कलियुगामध्ये तर खूपच वाईट तर हे रिसायकल होतच राहते का चालतच राहते का बापूजी उत्तर देतात की रिसायकल म्हणजे काय चेतना म्हणजे आत्मा चेतना हा शब्द जुना आहे जड आणि चेतन तर आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेले आहेत ना तर चेतनेलाच आत्मा असे म्हणतात आणि जड म्हणजे पाच तत्व तर आत्मा जन्ममरणाच्या चक्रामध्ये येत असतो त्याला आपण रिसायकलिंग म्हणणार ना दीपक भाईनी सांगितलेले आहे की आत्मा रिसायकलमध्ये जात असतो चेतना शब्द वापरलेला आहे आत्मा शब्द नाही आहे सांगितलेला त्यांनी चेतना किंवा विज्ञानवाले जे डॉक्टर आहेत ना ते कॉन्शियसनेस असा शब्द त्याला देतात चेतना म्हणतात पण आपण आत्म्याबद्दल बोलतोय ना तर आत्मा जन्ममरणाच्या चक्रामध्ये येतच असतो मग त्यासाठी हे काय म्हणणार विज्ञानाचे शब्द काय सांगतील बरं रिसायकलमध्ये येईल असे ते एखाद्या वेळेस म्हणू शकतात आता अनंत भैया म्हणतात की रिसायकल झाली म्हणजेच तिथेच ती संपून गेली म्हणजे नव्याने बनली आपल्या हिशोबाने हे काय आहे बापूजी उत्तर देतात की आत्मा अद्याप कुठे संपून गेला आहे जेव्हा महाकल्प प्रलय होतो तेव्हा ब्रह्मांडातील आत्मे हे पूर्णपणे संपून जातात ब्रह्मांडामध्ये जेव्हा अर्धप्रलय प्रलय कल्पप्रलय महाकल्प प्रलय महा कल्प होतो तेव्हा ब्रह्मांडाला बनवणारा जो ब्रह्म आहे परब्रह्म परमेश्वर आहे तो सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी निर्माण करत असतो आणि मग पूर्ण ब्रह्मांडाला आपल्या आतमध्ये जाळून भस्म करत असतो तर ते जे जड आहे ते तर जाळून टाकता येईल ना मात्र जी चेतना आहे ती आपल्या आतमध्ये रचनाकार सामावून घेतात मग चेतनेचे अस्तित्व संपते ब्रह्मांडाचे अस्तित्व किती आहे तर ब्रह्माची शंभर वर्ष ना तोपर्यंत चेतनेचे अस्तित्व राहील आणि अशाच प्रकारे महाकाल प्रलयामध्ये महाशिव ब्रह्मांड असेपर्यंत असतात आणि अशाच प्रकारे परम महाब्रह्मांडाचा विलय होतो मल्टिवर्सचा विलय होतो मग शंभर कलेचे जे आत्म्या आहेत मल्टिवर्स असेपर्यंत राहतात तर रिसायकल या शब्दाबद्दल बापूजी पुढे म्हणतात की रिसायकल हा शब्द आत्म्यासाठी किंवा चेतनेसाठी योग्य नाही आहे अनंतभाई म्हणतात की, की रिसायकल हा शब्द आपण प्लॅस्टिक वापरतो ना जिथे प्लॅस्टिकला वितळवून पुन्हा प्लॅस्टिक बनवले जाते बापूजी म्हणतात की मग प्लॅस्टिकला काय तुम्ही चेतना म्हणणार का रिसायकलिंग हा किती चुकीचा शब्द आहे ना तेरावी केल्याने मृतक आत्म्याला तात्पुरता लाभ होतो पण आत्म्याच्या सद्गतीसाठी ज्ञानच गरजेचे आहे असा संदेश इथे आपल्याला मिळतो आता बापूजी परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देतात अनंत भैयासुद्धा बापूजींना परमशांती म्हणत अभिवादन करतात पितरांच्या संबंधित हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा भरपूर शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका